झाली पूर्वेला लाली आली भिरभिरती भिरभिरती राणी वनी पाखर जीवाचा मैत्र हवळ्या न पवळ्या येताला घेऊन चालर. हॅलो तो सेकंड सेमीफाइनल मुकाबला ब्रदर्स ट्रॉफी 2019 नरेंद्र कुमारे और तुषार कुमारे इनकी ये ब्रदर्स ट्रॉफी. देखिए बिल्कुल सही गाने लगाए डीजे मास्टर ने. जिस तरह से इस समय हमें दर्शा रहा है 4:55 यानी कि 7 जरूर बजेंगे 7. हाँ ये बात बिल्कुल सही कही आपने. संदेश पाटिल जिन्होंने काफी कड़ी मेहनत की है इस टूर्नामेंट को बेहतरीन बनाने के लिए. तो मैं हमारे मेहमान धर्मा हुंडेरे साहब से गुजारिश करना चाहूंगा कि वो इस मंच पे आके तशरीफ ला के इस मैच का आनंद ले. मी सन्मानी आम जो पाहुणे धर्मा हुंडेरे साहबाना विनंती करतो है कि आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न होऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. त्याचबरोबर सन्माननीय पाहुणे सुखदेवजी सोनावळे यांना सुद्धा विनंती असेल की आपणही व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चलिए प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी चांदई की तरफ से मैदान के अंदर जा चुकी है. शांताराम और निकेश दाएं और बाएं का ये कॉम्बिनेशन. टीम चांदई की तरफ से मैदान के अंदर जा चुका है. टॉस जीतने पर पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है और बिल्कुल सही फैसला किया है चांदई के कप्तान ने. सावड़े जैसी बड़ी टीम के साथ अगर खेलना हो तो पहले बल्लेबाजी ही करना जरूरी है क्योंकि अपोजिशन से अगर पहले गेंदबाजी करने का फैसला अगर वो लेते और अपोजिशन अगर 50-60 के ऊपर चली जाती तो ये परेशानी हो सकती थी चांदई के लिए. चांदई अपने आप के लिए मौका ढूंढ रही है इस मैच को जीतने का. 45-50 बनाओ उसके दबाव में सावड़े जैसी ताकतवर टीम की बल्लेबाजी को लेकर आओ. संदेश पाटिल जिन्होंने काफी मेहनत की इस प्रतियोगिता को बेहतरीन बनाने के लिए. गुमारे साहब की ब्रदर्स ट्रॉफी 10 टॉवर में नजर आ रहे हैं. फ्लड लाइट्स दूधिया रोशनी और अब अंतिम चरण में यह प्रतियोगिता आ चुकी है. सुबह के भले 5 हो तो हमारे आदरणीय मेहमान बाला भोईर साहब से मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो इस मंच पे तशरीफ लाए. मैं सन्मानी नहीं अब जो पाहुणे बाळा भोईर यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. और इस गेंद को निकाला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री के बाहर 4 शुक्रिया डीजे. देखिए डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर ये 4 आए थे. मुझे लगा कि ये बाउंड्री शांताराम ने दागी थी. थोड़ा ध्यान भटका हुआ था. राइट आर्म ओवर द विकेट. किरण पवार फिर से एक बार स्टेप आउट करके मारने की कोशिश की थी. नितेश ने सिंगल मिला 5 पर आता हुआ टोटल 4 ओवर का ये मैच. मैं दोनों कप्तानों से यही गुजारिश करना चाहूंगा कि 5 बज चुके हैं ऐसे में ज्यादा टाइम पास ना किया जाए तो अच्छा है. ये देखिए दिल का राजा हरिचंद गायकवाड़ ना गायकवाड़ साहब हमारे बीच मौजूद है जिन्होंने ढेर सारे इनाम लगाए खिलाड़ियों के ऊपर. आज उन्होंने मेरा तो दिल जीता क्योंकि हर एक अच्छे खिलाड़ी के ऊपर उन्होंने इनाम दिए. हर एक अच्छे खिलाड़ी को उन्होंने इनाम दिए और सचमुच उन्हें दिल का राजा क्यों कहा जाता है ये उन्होंने साबित किया. ये डॉट गेन आई डॉट गेन की वजह से रुका हुआ टोटल वहीं पर 5 किरण पवार काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. एक जेन्युइन ऑलराउंडर की
भूमिका निभाते हुए अपनी टीम सावड़े के लिए। शांताराम कोलंबे ने बहुत ही बढ़िया ड्राइव खेला फ्रंट फुट पे आके और उस ड्राइव के तहत उन्हें मिला डीप कवर पॉइंट बाउंड्री के बाहर चार, और चार के बदौलत जो खाता खोला है शांताराम कोलंबे ने अपनी टीम को पहुंचाया नौ के योगदान पर। फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट, हल्के हाथों से इस गेंद को स्टीयर किया, किरण पवार की जो रफ्तार थी उस रफ्तार का इस्तेमाल किया इस गेंद को स्टीयर करते हुए शांताराम कोलंबे ने दो रन आए, 11 पर आता हुआ टोटल बगैर नुकसान। और ये देखिए क्रिकेट की खूबसूरती बयां करने वाला एक और स्ट्रोक, 15 रन आए किरण पवार की इस ओवर में। चांदाई ने ईट का जवाब पत्थर से जरूर दिया है, जो उन्होंने फैसला किया पहले ये बल्लेबाजी करने का पहले ओवर में तो सही साबित हुआ है। 15 की औसत, 15 रन आए। शुक्रिया डीजे। तो 15 रन आए पहले ओवर में। गेंदबाज नितेश कुरंग गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए सामने हैं। एक और नितेश गेंदबाजी होगी। 15 रन पहले ओवर में स्कोर कार्ड के ऊपर आ चुके थे। ये गेंद अंपायर का बैट बॉल का इशारा, 16 पर आता हुआ टोटल, 6 गेंदों की समाप्ति हो चुकी है। दूसरे ओवर की शुरुआत में ही व्हाइट बॉल डाली थी और उस व्हाइट बॉल के जरिए विश्वनाथ हजारे इनकी तरफ से विकेट हैट्रिक के लिए 3000 रुपए का इनाम। विकेट हैट्रिक के लिए देखिए इनामों की बारिश इस प्रतियोगिता में हमें देखने का मौका मिला। गुमारे साहब की ब्रदर्स ट्रॉफी 2019 में आज की ये आखिरी रात थी इस प्रतियोगिता की, और ये व्हाइट बॉल, और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल 17 रन स्कोर कार्ड के ऊपर। प्रकाश बदे जो अंपायर हैं इन्होंने अगर घोटे जैसा डांस दिखाया ना तो उन्हें 500 का इनाम मिलेगा। ये नंबर आया 6 फाइन लेग बाउंड्री के बाहर। तो टीम का टोटल 23 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। ये अच्छा टोटल है मैं तो कहूंगा, शुरुआत तो अच्छी हुई है टीम चांदई की, जिस कप्तान ने टॉस जीता और पहले गेंदबाजी करने के बजाय पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया था, काफी सटीक फैसला। अब तक 23 रन आ चुके हैं। फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, पूरी तरह से चूके, डॉट गेंद आई, डॉट गेंद की वजह से रुकावट टोटल वहीं पर 23 रन।
तीन गेंदे इस ओवर की समाप्त हो चुकी है और तीन गेंदे शेष। और ये देखिए हल्के हाथों से इस गेंद को खेलने की कोशिश की थी, पूरी तरह से चूके, रुका हुआ टोटल 23 पर। अभी भी दो गेंदों का खेल इस ओवर का शेष है। नितेश जिन्होंने बेहतरीन छक्का दागा था इस ओवर में, फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश। प्रफुल्ल केदारी की एक बड़ी अपील हाउस दैट का उन्होंने इस गेंद के ऊपर, उन्हें शायद ऐसा लगा कि अंदरूनी किनारा लेकर गेंद उनके दस्तानों में आ चुकी है। और यह बहुत ही बढ़िया स्ट्रोक नितेश द्वारा, यह बाउंड्री आती हुई जो रन रुके हुए थे, काफी बढ़िया कुरंगले ने गेंदबाजी की थी छक्का खाने के बाद, लेकिन आखिरी गेंद के ऊपर बाउंड्री आई। और इसी का नाम तो क्रिकेट है, हर एक गेंद एक नया उलटफेर, हर एक गेंद दिलचस्पी बढ़ाता है, हर एक गेंद हार्ट फेल भी कराता है किसी न किसी का। तो टीम का टोटल दो ओवर के खेल की समाप्ति के बाद बगैर नुकसान 27। और देखिए हमारे अंपायर प्रकाश बदे को भी अपनी कला दिखाने का मौका है, नाचते हैं गोटे अंपायर की तरह, तो 500 रुपए का इनाम है गुमारे साहब की तरफ से। सत्ताईस रन स्कोर कार्ड के ऊपर 13.5 के औसत से गेंदबाज अक्षय केदारी। प्रकाश मोरे इनकी तरफ से, शांताराम कोलंबे अगर तीन छक्के लगते हैं दागते हैं लगातार तीन, तो 500 का इनाम। चलिए अंपायर टाइम पास मत कीजिए, प्रकाश मोरे की तरफ से लगातार तीन छक्के अगर दागते हैं शांताराम तो उनके लिए 500 का इनाम है। क्या खूबसूरत यॉर्कर डाला था, उसे खोद कर निकाला शांताराम कोलंबे ने, काफी ढेर सारा एक्सपीरियंस है इनके पास। संदई के सबसे घातक बल्लेबाज हैं ये बाएं हाथ के, दीपक राणा के बाद निरल के अमोल, शांताराम जैसे बल्लेबाजों का नाम आता था कर्जत तहसील में बाएं हाथ के रेकनाइज बल्लेबाजों में। दीपक राणे एक जमाना था पूरे कर्जत तहसील का इन्होंने प्रतिनिधित्व किया था और कई जगह कई गेंदबाजों को उन्होंने पानी पिलाया था। और ये देखिए गेंद बल्ले पर आई, एक रन तो जरूर मिला, और ये देखिए दूसरा रन भी मिला। सावले टीम अपोजिशन को रिलैक्स मूड में ले रही है, लेकिन ये क्रिकेट है भाई, इस क्रिकेट में ये किसी की जागीर नहीं है, ये किसी का नहीं बना। हेनरी ओलंगा, मैं हमेशा कहता हूं सचिन तेंदुलकर को आउट करने के बाद हीरो बने थे पल भर में, लेकिन उन्हीं सचिन तेंदुलकर ने उन्हें जीरो बनाया था उसी प्रतियोगिता में। अजीबोगरीब शॉट खेलने की कोशिश की गई थी नितेश द्वारा, टीम का टोटल वहीं पर रुका हुआ। यह अच्छा ओवर जा रहा है, तीन गेंदों में महज तीन ही रन आ चुके हैं। और इसी के साथ प्रफुल्ल केदारी ने एक और कैच लिया और अक्षय को मिलता हुआ एक और विकेट, बल्लेबाज नीतीश के पारीगांत। निमित्त काढलंय अमर निसाल दादांच्या वाढदिवसाचा। नरेंद्र कुमारे दादा
शुक्रिया डीजे। तो टीम का टोटल और ये देखिए सीधे बल्ले से इस गेंद को खेला था, एक रन तो जरूर मिलेगा जो नंबर तीन की पोजीशन पर गए थे वैभव। और इस सिंगल के साथ टोटल अगर हम देखें इस तीसरे ओवर में आ चुका है। इकतीस रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है तीसरे ओवर, और तीसरे ओवर की अब तक पांच गेंदें समाप्त हो चुकी है, आखिर एक गेंद शेष और उस गेंद का मुकाबला करेंगे शांताराम। चंदई टीम देखिए इन्हें कम मत आंकना चाहिए क्योंकि दांडी टीम को इन्होंने हराया था फाइनल मैच में। टीम का टोटल 32 रन स्कोर कार्ड के ऊपर, पांच रन आए इस ओवर में और यहीं से ये मुकाबले ने यूटर्न लिया। शुरुआती दो ओवर में हमने देखा था, अब जो टोटल है 32, यानी कि शुरुआती दो ओवर में 27 थे, 13.5 की औसत, कम से कम 10 रन आना जरूरी था, लेकिन एक अच्छे ओवर की समाप्ति हुई। एक बढ़िया ओवर किया अक्षय केदारी ने, 6 गेंदों में महज 5 दिए। तो गेंदबाज अमर तो गेंदबाज अमर स्ट्राइकर एंड पर शांताराम कोलंबे। टोटल आ चुका है 32, तीन ओवर की समाप्ति के बाद 32 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है अमर। अब गेंदबाजी करेंगे लेफ्ट आर्म ओवर द विकेट, इटम ओवर द विकेट, ये गेंदबाजी हो रही है लेकिन खराब गेंद, एक तो जरूर ये 4 मिले देखिए, और ये अंपायर का इशारा क्या है, वाइट बॉल, 4+1, 5 रनों का इजाफा। और टोटल अगर मैं देखना चाहूंगा तो 37 रन स्कोर बोर्ड के ऊपर, और अगर देखा जाए तो अभी भी 6 गेंदों का पूरा खेल शेष है। देखिए बगैर टाइम पास ये मैच जारी रखना है आपको। ये क्रॉस लाइन खेलने की कोशिश की थी शांताराम कोलंबे, मैंने उन्हें लगा कि पीएल में मैंने इतने छक्के दागे शायद यहां पर दागूंगा। तो ये आखिरी ओवर चल रहा है, बहुत ज्यादा टाइम पास हो रहा है। सावड़े टीम के कप्तान प्रफुल्ल जी जरा कोऑपरेट कीजिए। तो एक रन मिला बाई के तौर पर और इस एक रन के साथ अब स्कोरिंग रेट धीमा हो चुका है। 13.5 के औसत से शुरुआती दो ओवर में 27 आए थे, उसके बाद 5 आए 32, लेकिन उसके बाद तीसरे ओवर में रन आए। पांच टीम का टोटल कुल मिलाकर 38।
और ये देखिए सीधे बल्ले से इस गेंद को खेला, गेंद हवा में कैच होने की संभावना नीतीश उस गेंद के नीचे और इसी के साथ ही आउट। वैभव के पारी का खात्मा होता हुआ नजर आ रहा है। शुक्रिया डीजे शोवर की। अभी भी तीन गेंदे शेष और टीम का टोटल आ चुका है सांदाई का 38। शांताराम कोलंबे बड़ा हिट लगाने की कोशिश कर रहे थे लेकिन आउट, वहीं पर रुका हुआ टोटल। एक डॉट गेंद आई और उस डॉट गेंद की वजह से थोड़ी सी बैकफुट पर जरूर गई है टीम सांदाई। तो ये दिल के मामले में बादशाही है गुमारे साहब हमारे। बिल्कुल सही गाना था, ये गाने के सही बोल थे। लेकिन चार ओवर का खेल खत्म होने से पहले अभी भी दो गेंदे अभी भी शेष। दो गेंदे अभी विशेष। चलिए टाइम पास मत कीजिए यार। एक रन तो जरूर मिला, इस एक रन के साथ टोटल बढ़ता हुआ 39। क्या 40 बनेंगे और 41 का उद्देश्य होगा। टोटल 39, 39 रन स्कोर कार्ड के ऊपर। और ये व्हाइट बॉल आ चुका है, व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल 40 पर आता हुआ इस ओवर की आखिरी गेंद। इस गेंद को निकाला, एक रन तो जरूर मिला, दूसरा चुराने की कोशिश और इसी के साथ ही आउट। 41 रन जीत के लिए 42 रनों की जरूरत। लेकिन माइक्रोफोन पर आएंगे दूसरे सत्र में मयूरेश कदम, लेकिन उससे पहले हम सुनेंगे माली साहब का मधुर संगीत।
यस थैंक यू सोमनाथ धुळे आमचे फोटोग्राफर यांच्या साह्याने आता छायाचित्रण केलं जातं या स्पर्धेचं आणि बऱ्याचशा आठवणी छायाचित्रणाच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतात. 24:42 धावसंख्येचं लक्ष आहे आणि ह्या 42 धावसंख्येचं लक्ष पार करण्यासाठी मी विनंती करेल सावळे संघाची सलामीची जोडी लगेच मैदानाच्या दिशेने रवाना व्हायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी असेल, मेगा फायनल असेल, यानंतर मोहाची वाडी संघ म्हणजे वसीम इलेव्हन मोहाची वाडी संघ आता वाट बघते की कुठला संघ आमच्या विरोधात मेगा फायनलमध्ये दोन हात करणार आहे. सोमनाथ धुळे यांची खरंतनी कामगिरी उल्लेखनीय आहे, त्यांनी चांगलं काम या स्पर्धेमध्ये केलं आणि त्यांच्या समवेत असलेले आमचे अजून एक फोटोग्राफर त्यांनीही चांगलं काम केलं, छायाचित्रण केलं. आठवण असतात या स्पर्धेच्या म्हणजे तुम्ही जर हेच फोटो 25 किंवा 10 वर्षांनी बघितले तर तुम्हाला आठवण येईल ब्रदर्स ट्रॉफी 2019 आणि त्या आठवणी कव्हर करण्यासाठी आमचे फोटोग्राफर याचं फार महत्त्वाची भूमिका असते आणि ते काम त्यांनी पूर्ण केलं. त्याचबरोबर डीजे नितीन यांचंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार मानू कारण त्यांनी आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. त्याचबरोबर सुंदर असे गीत कवाली आणि त्याचबरोबर भक्तिगीत लावून प्रत्येक प्रेक्षकांना इथं थांबून ठेवलं. त्याचबरोबर आमचे सर्व कॉमेंटेटर त्यांनी सुंदर कॉमेंट्री आत्तापर्यंत केली, प्रत्येकाचं आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला. त्याचबरोबर हा शामियाल तुम्ही पाहतात या स्पर्धेचं ते उभारण्याचं काम केलं. आमचे नरेश मंडप डेकोरेटर यांनी फार महत्त्वाची भूमिका या स्पर्धेमध्ये घेतली आणि त्याचबरोबर आमचे आवाज आणि हा मैदानावरचा खेळ 183 देशांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. टेनिस क्रिकेटमधील पहिली वेबसाईट संतोष नानेकर यांनी उभारलेली ती वेबसाईट tenniscricket.in यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली. ते आमचे सर्व पूर्ण आता टीम आणि त्याचबरोबर आमचे पंच काय जो प्रॉब्लेम असेल तो लगेच सॉल्व करा कारण मॅच आपल्यात त्यामुळे तुम्ही या शेवटच्या टप्प्यापर्यंत मॅच आल्यात आणि आपला जो खेळ आहे तो खेळ मैदानात दाखवा. चांदई संघ कोऑपरेट करा लगेच. आणि सचिन कुरंगळे आपण या लगेच मैदानाच्या बाहेर. मी आमचे जे मान्यवर आहेत त्यांनाही सांगतो की आपण कोऑपरेट करा कारण त्याचं कारण काय ते तुम्हाला सांगतो. का सचिन कुरंगळे मात्र मैदानात गेला? सचिन कुरंगळे एकाच हेतूने गेला की स्पर्धा आपली आहे. कारण सचिन कुरंगळे असं व्यक्तिमत्व आहे की तो कधीच कोणाशी वाद घालत नाही आणि त्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी तो सॉल्व करून येतो. म्हणून तो खेळाडू मैदानात गेला कारण बऱ्याचशा वेळेस आम्ही बघितलं सचिन कुरंगळेचं व्यक्तिमत्व. परंतु मी विनंती करेल चांदे संघाला की आपण कोऑपरेट करून लगेच मॅचला सुरुवात करायचे. सागर कोळंबे सर आपण कोऑपरेट करा, आपला संघ या सेमीफायनलपर्यंत पोहोचलाय आणि या छोट्या छोट्या गोष्टीवर आपण लक्ष दिलं नाही पाहिजे कारण तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहेत की खेळ उंचावला पाहिजे. कर्जत तालुका अक्का तुमच्यावर उपलब्ध आहे आणि तुमचा काय जो खेळ आहे तो मैदानात तुम्ही दाखवला पाहिजे.
मॅच स्टार्ट करा लगेच. 24 चेंडू आणि विजयासाठी 42 धावसंख्येची गरज आहे. 24 चेंडू, 42 धावा, 42 धावा, 24 चेंडू. गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू अतिशय वेगवान किरण पवार साठी हा चेंडू होता. अतिश कोळंबे हा गोलंदाज सज्ज होतोय. हवे चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय आणि पहिली विकेट, गोल्डन विकेट जाते मैदानामध्ये किरण पवारच्या स्वरूपामध्ये. आणि 42 धावसंख्येचं टार्गेट पूर्ण करत असताना शून्यावर एकदा एक फलंदाज बाद. किरण पवार बाद झाला. आता प्रवीण जो फॉर्म मध्ये आहे, सावळे संघाचा खेळाडू मैदानात जातोय. स्वतः संघ नायक मैदानात गेलाय. अतिश भन्नाट कामगिरी करतो आणि अतिश फिटनेस फार मोठा आहे, कारण अतिश सकाळी उठून जॉगिंग करतो आणि त्यानंतर त्याची फिटनेस तुम्ही पाहाल. कारण सकाळी आपण विचार केला तर बरेचसे जॉगिंग करतात, त्यामधला हाही खेळाडू आहे जो सकाळच्या सत्रामध्ये पहाटे जॉगिंग करून आपल्या दिवसाला सुरुवात करतो. तो अतिश गोलंदाजी मार्कवर आहे. आणि मॅच लगेच स्टार्ट करूया आपण. दोन चेंडू संपलेत, आता 22 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 42 धावसंख्येची गरज आहे. 22 चेंडू 42 धावा असं समीकरण असेल आणि फलंदाज प्रवीण मैदानात आहे. वेग, अतिशय वेग, वेगाच्या विरोधात करार्थनीय खेळावा लागेल प्रवीण या फलंदाजाला. आणि चांदे संघाचा इतिहास आम्हाला सांगतोय की बिर्दोल्याची मॅच होती, शेवटची स्पर्धा होती गेल्या वर्षी, आणि भाजपा चषकामध्ये दांडी संघाला पराभूत करणारा हा संघ आहे. दांडी पालघर जिल्ह्यामधला एकमेव संघ, त्या संघाला पराभूत केलं होतं. आणि यावेळेस चार चेंडू डॉट पडत आहेत अतिश या खेळाडूचे. आपल्यातून गोलंदाजी, भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे आणि त्या वेगाच्या विरोधात खेळण्यापासून अपयशी ठरतोय फलंदाज प्रवीण. काय कामगिरी आहे, भन्नाट कामगिरी आहे. अतिश कोळंबे गोलंदाजी मार्कवर आहे, योग्य टप्पा आणि फलंदाजाला मुवमेंट करून देत नाहीये अशी कामगिरी करतोय अतिश. चेंडूला सरळ केला, क्षेत्ररक्षक थोडस बंबल करतो, डायरेक्ट हिट करतो हातामध्ये आणि प्रवीण नवीन बॅट्समन मैदानाच्या बाहेर. अकाउंट उघडलं नाहीये खरंतनी सावळे संघाचं, परंतु विकेटचं अकाउंट दोनने उघडलंय. किरण पवार बाद झाला या स्पर्धेमध्ये, सर्वात फॉर्म वाचले असणारा प्रवीण सुद्धा आता बाद झाला, म्हणजे दोन गडी बाद झालेत आणि शून्य या धावसंख्येवर. मेडन ओव्हर या उंबरट्यावर आहे हा गोलंदाज अतिश. मी मगाशी सांगितलं दांडीसारख्या संघाला त्यांनी मेगा फायनलमध्ये पराभूत केलं होतं. त्याचं काम म्हणजे अतिश आणि त्याच्या सहकार्यांनी केलेली गोलंदाजी अजूनही आम्हाला आठवते. चार धावा दिल्या नव्हत्या शेवटच्या सहा चेंडूमध्ये आणि तोच गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर आहे. भन्नाट वेग गोलंदाजाकडे आणि वेगावर नियंत्रण करणारा गोलंदाज, मेडन षटक टाकण्याच्या उंबाट्यावर हा गोलंदाज उभा आहे. मेडन ओव्हर होती करार्थानी, परंतु चुकी घडते क्षेत्ररक्षकांकडनं आणि एक सिंगल बाईकच्या स्वरूपामध्ये मेडन ओव्हर वाचली, परंतु मेडन ओव्हर झाली असती, परंतु आपल्यातून कामगिरी टाळ्या वाजल्या पाहिजेत अतिश कोळंबेसाठी
अपलातून कामगिरी केली. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट आणि त्याचबरोबर 1 धाव देत या सामन्याचं त्यांनी चित्र बदलवलंय. एकूण 1 धावसंख्या आता धावपलिकावर आहेत. बाईकच्या स्वरूपामध्ये ती धाव आली होती, म्हणजे मेडन ओव्हर पडली आतिश कोळंबेची आणि या स्पर्धेमधली दुसरी मेडन ओव्हर पडते. आम्हाला असं वाटलं होतं की बॅटच्या साह्याने आली होती, परंतु ती बाईकच्या स्वरूपामध्ये ती धाव आली आणि मेडन ओव्हर ही पडते आतिश कोळंबेची गोलंदाजी. आपल्यातून गोलंदाजी आता वैभवचा सामना करावा लागला. तोही वेगवान गोलंदाज आहे आतिश. त्यानंतर वैभव नंतर पिंट्या. चांगले चांगले गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. 18 चेंडू विजयासाठी आता गरज आहे 41 धावसंख्येची. 18 चेंडू 41 धावा. मोठे मोठे फटके, षटकारांचा बादशाह मैदानात आहे, परंतु वैभवचा त्याला सामना करावा लागणार आहे. वैभवच्या गोलंदाजीचा सामना करावा लागणार आहे. यावेळेस त्याने चेंडूला खेळलाय मिड विकेटच्या डोक्यावरून डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव कंप्लीट केली जाते आणि 1 धावसंख्येच्या मदतीने 2 धावा धावपलिकावर लागल्यात. आणि खऱ्या अर्थाने आपण विचार केला तर नितेश कर्जत तालुक्यामधला हा संघ आहे की ज्यांनी ओपन्सच्या टीमला सुद्धा पराभूत केलं होतं तलवडेच्या मैदानावर आणि त्याचबरोबर दांडी संघाला बिर्दोल्याच्या मैदानावर पराभूत केलं होतं. आणि हा एकमेव संघ आहे की ज्यांनी मोठ्या मोठ्या संघांना पराभूत केलंय. जसं कालापूर तालुक्यामध्ये चांभारली संघाने सुद्धा बऱ्याचशा संघांना पराभूत केलं, म्हणजे ओपन्स संघाला सुद्धा त्यांनी पराभूत केलं. तसंच हा चांदेरी संघ की बाहेरचा संघ आला की आपल्या संघांना घेऊन मात्र 100% देतात ते. गॅपमधून चेंडू, डाय मारली होती परंतु ती डाय अपयशी ठरली. चेंडू सरळ सीमारेषेपलीकडे. अनुभवाचा थरार दाखवतोय सचिन कुरंगळे. सहा धावा धावपलिकावर लागल्यात आतापर्यंत सावळे संघाच्या. रायगड ठाणे ग्रामीण अशी टीम मधून हा संघ प्रवेश घेतलाय पुढं आणि कर्जत ग्रामीण मधून चांदेरी संघ पुढे दाखल झालाय. आणि एक कर्जत ग्रामीण मधून मेगा फायनल मध्ये मोहाची वाडी आहे. यावेळेस चेंडू निर्धाव जातोय. पंचाकडे मोठी दात मागितली होती वैभव या खेळाडूने. सर्व खेळाडू खरंतर आनंदात उत्साहभर कामगिरी करतात. प्रत्येकाला माहिती आहे की आपल्या समोर मोठा संघ दाखल झालाय आणि त्या संघाला पराभूत करण्यासाठी हा संघ आता चांगली कामगिरी करतोय. 19 धावसंख्या ते 6 धावसंख्येवर थांबून ठेवलंय सावळे संघाला. आडव्या बॅटीतून फटका येतोय, सिंगल मिळते यावेळेस मैदानामध्ये आणि या सिंगलच्या मदतीने 7 धावा धावपलिकावर लागल्यात ते सावळे संघाच्या. 42 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 35 धावसंख्येची गरज आहे. 14 चेंडू 35 धावा, 35 धावा 14 चेंडू असं समीकरण संघाच्या समोर असेल. आणि प्रफुल्ल एक षटकाराची वाट बघतोय, एका खराब चेंडूची वाट बघतोय. ते खराब चेंडूवर षटकार येईल एवढा कामगिरी त्यांना करायची आहे. परंतु हा डॉट चेंडू जातोय पंचाकडे. प्रत्येक चेंडूवर दात मागितली जाते आणि ती दात प्रत्येक वेळा पंच फेटाळत आहेत. हे चेंडू निर्धाव जातोय. येणारे असतील आता 13 चेंडू विजयासाठी 35 धावसंख्येची गरज आहे. 13 चेंडू 35 धावा. सेमीफायनल 2 तुमच्या समोर आहे. आडव्या बॅटीतून फटका येतो, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली नितेश भोईर. 1 धाव कंप्लीट केली जाईल आणि 1 धावसंख्येच्या मदतीने 8 धावा धावपलिकावर लागल्यात त्या सावळे संघाच्या. आणि विजयासाठी 12 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 34 धावसंख्येची गरज आहे. सरासरी राखावी लागेल ती 17 धावसंख्येची. डीजे
12 चेंडू आणि आता 34 धाव संख्येची गरज आहे. बारा चेंडू 34 धाव संख्येची गरज आहे. प्रफुल स्ट्राइक इनला उभा आहे आणि यंग गोलंदाज ज्याला चांदे संघानी गोलंदाजीच्या तालमीमध्ये उभा केलाय तो गोलंदाज मंगेश कोळंबे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 12 चेंडू विजयासाठी 34 धाव संख्येची गरज आहे. यावेळेस पहिला चेंडू फेकून दिला. ही ताकद आहे बाहुबली प्रफुल केदारेची. षटकार येतोय आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्या पोहोचली ती 14. येस थँक्यू. 11 चेंडू विजयासाठी गरज आहे 30 धावसंख्येची. आणि किती थांबणार आता प्रफुल केदारे. त्यालाही आता थांबून कंटाळा आला असेल कारण मोठे फटके आले तर बॅटिंगला सुद्धा आता जोर मिळते. एकूण धावसंख्या पोहोचली ती 14. 11 चेंडू आणि विजयासाठी 28 धावसंख्येची गरज आहे. बॅटीला स्पर्श आहे परंतु स्ट्राईक रोटेट केली नाही प्रफुल केदारेने. आणि अजून एक निर्धाव चेंडू जातोय. 10 चेंडू 28 धाव संख्येची गरज आहे. प्रफुल केदारी मैदानात आहे तोपर्यंत धावा कोऱ्याने येतील. आणि हा ब्रँड आहे सावळे संघाचा. परंतु गोलंदाज आता कमबॅक करून देतोय. मंगेश कोळंबे पहिल्या चेंडूवर षटकार आला होता त्यानंतर कमबॅक केला आपल्या संघासाठी. आणि असं कमबॅक करणं सुद्धा गरजेचं असेल चांदई संघासाठी. गोलंदाज तयार. यावेळेस चांगला फटका. मी माझ्या स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय सचिन कुरंगे यांना सांगितलं होतं मी मारेल आणि मारून दाखवला हा षटकार. आणि या षटकाराच्या साह्याने धावसंख्या पोहोचली ती 20 या अंकावर. नऊ चेंडू आणि आता 22 धावसंख्येची गरज आहे. आतिश कोळंबेची जी मेहनत होती वैभवची जी मेहनत होती आता ती मेहनत पाण्यात जाते का काय. 9 चेंडू 22 धावसंख्येचं आता समीकरण भेटलंय. आणि प्रफुलनी स्वतःकडे स्ट्राईक ठेवून त्यांनी सिद्ध केलं की आपण मोठे मोठे फटके मारू शकतो. प्रफुल आक्रमक खेळाडू आहे त्याच्या नसात नसातच आक्रमण आहे आणि तोच खेळाडू आता मैदानात बरसतोय. सचिन कुरंगे टेक्निकल प्लेयर आहे ऑफ साईड चांगला खेळतो त्याचनंतर कार्पेट लेवलचे फटके त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतात. पण जो मंगेश कोळंबे ज्याने काल चांगलं षटक टाकलं होतं तोच मंगेश कोळंबेवर आक्रमण चढवलं जात आहे सावळे संघाकडनं. आता थोडीशी लेंथ भरकटली गोलंदाजाची कारण प्रेशर आलं या गोलंदाजाकडे. समोर आक्रमक खेळाडू आहे मोठे हिट मारू शकते एवढे ताकदवान खेळाडू आहे. आणि मी नक्कीच सांगेल की प्रत्येक संघ की आपल्या खेळाडूचा तुम्ही मनसुबा वाढवायला पाहिजे कारण त्याला होप्स दिले पाहिजेत. जर होप्स दिले तर चांगला चेंडू तुमच्याकडनं पडला जातो. यावेळेस अजून एक मोठा स्ट्रोक चेंडू सरळ सी मारेशे बाहेर. प्रफुल बँड येतोय सी मारेशे बाहेर षटकार. त्यांच्याकडनं काहीच नाही. त्यांना माहिती आहे आम्ही सामना जिंकल्यावर जल्लोष करू पण ते पण टेंट मध्ये. एकूण धावसंख्या आहे ती 27 धावा धावपलकावर. 8 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे. मंगेश कोळंबे आता मागात पडतोय. मंगेशची लेंथ लाईन भरकटली आहे आणि जर तुम्ही असे बॉल दिले तर सीमारेषे पलीकडे चेंडू जाणार. अजून एक ब्लॅक शॉट चेंडू सरळ सी मारेशे बाहेर. ब्रदर्स ट्रॉफी स्पेशल पार्टनर षटकार.
सात चेंडू आणि नऊ धावसंख्येची गरज आहे. आणि हा खेळाडू खरातने आता थांबणार नाहीये, कारण या खेळाडूची ईर्ष्या म्हणजे त्याचं आक्रमण आहे. सचिनला आता तिथंच ठेवलं, सचिनला सांगितलं की तू फक्त माझे शॉट्स बघ, आणि तो शॉट आता बघतोय सचिन कुळंगे नॉन स्ट्राईकला उभा राहून. परंतु मंगेश कोळंबेला खरातने अनुभवी खेळाडूंनी दाद दिली पाहिजे, अनुभवी खेळाडूंनी त्याला सांगितलं पाहिजे की कसे चेंडू मात्र टाकावे लागतील, कारण समोर बलाढ्य संघ आहे आणि पहिल्यांदा तो गोलंदाजी करतोय. काही हरकत नाही, अजून चेंडू की संपले नाहीत, अजून मॅच गेली नाही आहे, तुमच्याकडे सुद्धा चांगले चांगले गोलंदाज आहेत आणि हा षटक तुम्हाला चांगलं टाकावा लागणार आहे. बॅटीला स्पर्श आहे परंतु प्रफुल्ल एनवळी सिग्नल तोडतोय आणि या सिग्नलच्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला पवेलियन मध्ये यावं लागेल. प्रफुल्लची धोक्याची घंटा, धोक्याची विकेट आणि गोल्डन विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये मैदान जाते. प्रफुल्ल केदारे परततोय आपले या धाव संख्येवर, सहा चेंडू विजयासाठी नऊ धावा. येस, थँक्यू. आता पिंट्यावर सर्वांचं लक्ष असेल, पिंट्या कशी गोलंदाजी करणार, का बदली गोलंदाज कुठला वापरला जाणार याकडे सुद्धा लक्ष असेल. प्रफुल्ल केदारी बाहुबली, त्यांनी दाखवलं आपल्या बाहू मध्ये किती ताकद आहे. आणि खरं तर टाळ्या वाजवा या खेळाडूसाठी, कारण भन्नाट कामगिरी केली, मॅच फसली होती ती मॅच संकटातून काढून दिली. आपल्या संकटात फसलेला सावळे संघ आता बाहेर निघालाय. सहा चेंडू विजयासाठी आता नऊ धावसंख्येची कंपल्सरी गरज आहे. मॅच गेली नाहीये, चांदेरी संघ कधीही आपण बघतो की मॅच फिरू शकते एवढी ताकद आहे. परंतु आतिश कोळंबेची जी मेहनत होती ती थोडीफार आता वाया गेली, कारण जो अक्षय मंगेश कोळंबे ज्यांनी भरपूर धावा खर्च केल्या, त्याच्या षटकामध्ये 25 धावा त्यांनी बहाल केल्या. आता सहा चेंडू आणि नऊ धावसंख्येची गरज आहे. आणि गोलंदाजी मार्कवर काल शेवटच्या मॅच मध्ये तीन विकेट घेणारा पिंट्या सज्ज होतोय. पिंट्या गोलंदाजी मार्कवर आहे, पिंट्याकडनं भरपूर आशा असतील सागर कोळंबे आणि वैभव तेहर यासाठी. परंतु आता बघूया की पिंट्या कशी गोलंदाजी करतोय. वेगवान गोलंदाज आहे आणि समोर सचिन कुरंगे सज्ज होत आहेत. शांत वातावरण आहे आणि कुठलाही आवाज आपल्याला पाहायला मिळत नाही, शांत फक्त शांत वातावरण. सगळे गप्प बसून या मॅचचा आनंद घेत आहेत आणि गपचूप चुलबुल सुद्धा झाली की कुठला संघ आता पुढे जाईल. आणि ही स्पर्धा सुद्धा फार मोठी आहे, कारण चार रात्र तुम्ही ऐकतात, 14 तारीख होती आणि आता 15 तारीख मध्ये आपण आलोय. सोमवारचा दिवस चालू झालाय, 10 तारखेला आपण या स्पर्धेला सुरुवात केली होती. यावेळेस गॅप मधून टेक्निकल फटका, चेंडू सरळ सी मा रेषेपल्लीकडे. मी मगाशी सांगितलं होतं टेक्निकल खेळाडू म्हणून सचिन कुरंगेकडे पाहिलं जातं आणि हा फटका अपलातून होता सचिन कुरंगे यांचा. येस, थँक्यू. खरं तर काय मॅच चालू आहे मैदानामध्ये. पहिल्याच चेंडूवर गॅप सिलेक्शन, पहिल्याच चेंडूवर कव्हर पॉइंट मधून काढलाय. आणि मी मगाशी सांगितलं होतं जेव्हा नॉन स्ट्राईकला सचिन कुरंगे उभे होते तेव्हाच मी सांगितलं होतं की हा खेळाडू टेक्निकल आहे, हा डोक्याचा वापर बऱ्याच वेळा करतो आणि ह्या पहिल्या चेंडूवर त्यांनी दाखवून दिलं. पिंट्याला आता चांगली कामगिरी करावी लागेल, डॉट चेंडू बऱ्याच वेळ टाकावे लागतील, कारण समीकरण आहे 5 चेंडू आणि 5 धावसंख्येचे. बघा काय फटका, अनुभव बघा क्रिकेट मधला, काहीच करू शकत नाही या खेळाडूच्या समोर. तुम्ही या खेळाडूच्या समोर फक्त तुम्ही डोकं चालवू शकतात, पण त्याच्या डोक्यात काय चाललं हे बघू शकत नाहीये. उलटा चेंडू होता, एखाद्याने षटकार मारला असता, फक्त त्याने दिशा दिली आणि आता मॅच आली आहे 4 चेंडू आणि विजयासाठी 1 धावसंख्येची.
चार चेंडू एक धाव संख्येची गरज आहे. जेव्हा पहिला शॉट त्यांनी मारला तेव्हा किरण पवार बोलला होता काय खेळला, परंतु चेंडू सीमारेषेपलीकडे गेला आणि टेक्निकल जो फटका होता त्यांनी आज प्रत्येकाची मनं जिंकली. आणि या मॅच मध्ये आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर प्रफुल्ल केदारेने. उलटा चेंडू पुन्हा अशा फुटवर्कचा वापर, मॅच विजयी झाला. तो प्रेम विशू इलेव्हन सावळे संघ, सावळे संघाचं पुन्हा अभिनंदन आणि चांदे संघाचं सुद्धा अभिनंदन की तुम्ही या स्पर्धेमध्ये संघर्ष मात्र केला, परंतु तुमच्या त्या दोन गोलंदाजांनी थोडीशी चुकी केली. नाहीतर आतिश कोळंबेचं मी विशेषतः कौतुक करेल की काय अफलातून गोलंदाजी केली, पहिली मेडन ओव्हर टाकलं त्याने अक्षरशः, परंतु या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय नो डाऊट प्रफुल्ल केदारी ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सुजित धुळे यांच्याकडनं प्रफुल्ल केदारीसाठी सुद्धा पारितोषिक 500 रुपयाचं आलंय आणि मॅन ऑफ द मॅचचा हकदार का नाही व्हावा, कारण त्यांनी तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 25 धावा वसूल केल्या. पहाड छत्रपतीचा छावा ठोकतोय 6 धावा. त्याच नक्कीच आपण मेगा फायनलचे दोन्ही संघ आपण टॉस करण्यासाठी लगेच यायचे, सावळे आणि त्याचबरोबर मोहाची वाडी आपण टॉस करण्यासाठी लगेच या. परंतु या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं आपण स्वागत आता करणार आहोत, कारण नंतर त्या स्पर्धेदरम्यान म्हणजे बक्षीस समारंभाच्या माध्यमातून आपण जोडले जाऊ, परंतु वेळ आपल्याकडे कमी असेल म्हणून आपण आत्ता स्वागत करून घेतोय. या स्पर्धेमध्ये ज्यांनी फार चांगली पंचांच्या भूमिकेत होते आणि आमच्या समेत कॉमेंट्री बॉक्समध्ये बऱ्याच वेळा जोडणारे कबीरजी अत्तारी सर यांचाही सन्मान मात्र केला जाणार आहे. नरेंद्र गोमारे सरांना आम्ही विनंती करतो की आपले शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा. प्रफुल्ल केदारी आपण 500 रुपये घेऊन जायचे. प्रफुल्ल केदारी आपले 500 रुपये घेऊन जायचे. कबीर अत्तर यांचं स्वागत केलं जातोय. त्याचबरोबर पहिल्या रात्रीमध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये